साढ़े तीन टन कांदे भरले तर आम्हाला वाटलं बाबा त्याचे लाख एक रुपये येते ना, मग आपलं कसतरी चालं नाही, आमचं काहीच हातावर आलं नाही, मग ते 1800 रुपये आम्हालाच देणं लागले. लेकराचं शिक्षण आले व्हायलंच आणि लेकीचं लगीन करायला घातलंय आणि ते रडत पडत बसलाय डोक्याला हात लावून. आता त्याचं नियोजन कसं करायचं तिकडच्या बाबतीत आम्ही रात्र दिवस कष्ट दोघं नवरा बायको करतो, पोरीची लग्न झाले पोरग शिकत आहे म्हणजे शिक्षणासाठी. कष्टाने पिकवलेल्या कांद्याच्या पैशातून भागवत डांबे यांच्या मुलीचं लग्न होणार होतं, मुलाच्या शिक्षणाचा खर्च भागणार होता, पण कांदे विकले आणि हातात आली कष्टाला आणि गाळलेल्या घामाला मातीमोल ठरवणारी ही कांद्याची पावती. 3.5 टन कांदे विकून स्वतःलाच 1800 रुपये भरावे लागले. मार्केटमधून घरी जायला देखील त्यांच्या खिशात पैसे उरले नाहीत. बीडच्या जैताळवाडी गावातील शेतकऱ्याच्या बाबतीत हा संतापजनक प्रकार घडलाय. 2 एकर कांदा होता, मग त्याच्यानंतर ते कापणी झाली त्याची, त्याला बाया लागल्या 40-45, पुन्हा खत झालं, फवारण्या 3 केल्या, मग ते सोलापुरा कांदे नेले, मग ते 3.5 टन कांदे भरले तर आम्हाला वाटलं बाबा त्याचे 1 लाख रुपये येते ना, मग आपलं कसतरी चालं नाही, आमचं काहीच हातावर आलं नाही, मग ते 1800 रुपये आम्हालाच देणं लागले. मग आम्ही जगायचं कसं आता? त्याच्यामधून सगळा 70-80 माणसं लागली सगळे कांदे काढण्यासाठी काटणीसाठी, तर त्याच्यामध्ये खुरपण फवारणी खत बी सगळं असं एकूण मिळून 69,000 खर्च झाला. तर तो कांदा सोलापूरला घेऊन गेलो होतो, तर तिथं चांगला 1 नंबरचा कांदा होता आणि त्या कांद्यामध्ये 1 रुपया 10 पैसे असा भाव लागला. तर असा 3.5 टन सगळा कांदा होता, तर त्या 3.5 टनमधून आम्हालाच मायनस झाले 1800 रुपये. तर ते आरतीवाल्याने तर 1800 रुपये घेतले, पण इकडं वापस यायला 100 रुपये सुद्धा साध्या टिकटा नव्हते, तर ते बळत शिकून तिकून घेतले आणि वापस आलो. तर ते असा 1 कांद्याचा खर्च 69,000 झाला होता. तर हे बघा पावती दाखवतो तुम्हाला, 1 रुपया 10 पैसे असा 1 नंबरला भाव लागलेला आहे. आर्थिक संकटात सापडलेल्या या शेतकऱ्याच्या कुटुंबावर मोठं संकट उभं राहिलंय. गरज आहे या संकटात सरकारने त्याला आधार देण्याची. एक 2 रुपया नाही आला, उलट कांदा लेकराने लावलं, खत बी केलं, 70-80 वाया लागल्या काढणी खुरपण, अजून काटा 40 लागल्या, अशी 100 बाई सगळी लागली. त्यातून सोलापूरला लेकराने कांदा नेला, त्यातून 1 रुपयाही परापत झाला नाही. परत ह्याच्याकून आडतीवाल्याकून लेकरांनी 100 रुपये घेतलं, रेडत पडत लेकरू आला, आम्हाला येडं लागायची टाईम आला, आम्ही मरावा का जगावा का खावा. 1800 रुपये मायनस झालं, तर 1800 रुपये आमच्याकून घेतला आडतीवाल्याने. मग आता आमचं लेकरू थर 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 करतंय, धरणी ओपळलंय, त्याला उठाय ना बसाय ना, आम्ही चौकून त्याला उठ बाबा खा बाबा म्हणतो, इतके आमचे हाल झाले कांद्याने. घरात होते नव्हते ते सर्व पैसे कांदा पिकवण्यासाठी वापरले, स्वतः मेहनत केली, रोजगारी लावून खुरपणी केली, खते औषधांची फवारणी केली, झालेला खर्च देखील हातात आला नाही. आता जगायचं कसं हा प्रश्न या कुटुंबाला पडलाय. 50-60 हजार आले लोकांच्या सावडी करीत होत, सारखं सारख्या बाया लावित होत, दोघं रात्र दिवस जटत होत, आम्ही सारखं रातचं पण रानात जात होत, पण त्या कांद्याने काहीच केलं नाही. आम्ही पोराला तर सारखा पैसा लागतोय, ते आम्हाला काय करावा ते कळाना. मुलीचं लग्न कसं करायचं, मुलाच्या शिक्षणाचा खर्च भागवायचा कसा, घेतलेलं कर्ज फेडायचं कसं, या कुटुंबाला पडलेल्या या प्रश्नांची उत्तरे सरकारलाच द्यावी लागतील. केवळ घोषणा करणारे सरकार प्रत्यक्ष या शेतकऱ्यांना आधार देणार तर कधी, हा संतप्त सवाल आहे. हरिदास तावरे, मॅक्स महाराष्ट्र, बीड.